सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला त्यावर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. मात्र मी या निकालानंतर एवढंच सांगेल की जी लोक आषाढी एकादशीच्या निमित्तानं आमचा मुख्यमंत्री पूजा करेल अशी वल्गना करत होते त्यांना एक प्रकारे तरी सुप्रीम कोर्टाने ही सनसनीत चपराक दिलेली आहे आणि पांडुरंगाची शक्ती श्री उद्धव ठाकरे यांच्या मागं कशा पद्धतीनं आहे हे या निकालातून दिसून येते. 10 तारखेला पंढरपूरला पांडुरंगाची शासकीय महापूजा श्री उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून करतील आणि एकादशीपर्यंत जे बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये आहेत त्यांनी काय ते झाडी काय ते डोंगा काय ते हाटील अशा पद्धतीनं हॉटेल डोंगरन झाडीची मस्त मजा घ्यावी. 10 तारखेला आषाढी एकादशीचा उपवास करावा आणि 11 जुलैला परत या निकालासंदर्भात सुनावणी आहे. द्वादशीचा उपवास सोडून शक्य असेल तर 11 यावं. राज्यपालांनी जर याच्यामध्ये विशेष अधिवेशन बोलवलं तर काय? आता हे सर्वाधिकार महामहिम राज्यपाल महोदयांकडे आहेत. अशा परिस्थितीमध्ये घटनेने जर त्रिशंकू परिस्थिती निर्माण होत असेल तर सर्वस्वी अधिकार राज्यपालांकडे दिलेत. अशा परिस्थितीत ते विशेष अधिवेशन बोलवू शकतात. आता दुसरा विषय असा आहे की एकनाथ शिंदेने जो विरोध केलेला आहे तो फक्त राष्ट्रवादीला विरोध केलेला आहे. म्हणजे राष्ट्रवादी सोबत जाऊ नका, म्हणजे मुंबई बॉम्बस्फोटात ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यासोबत तुम्ही चालले, मी आता मिलो तरी 72 पण आता याच्यामध्ये वापस येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं. शिंदे साहेब म्हणत आहेत म्हणजे नवाब मलिक साहेबांच्या अनुषंगाने त्यांनी ते भाष्य केलं असावं. पण ज्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन वाढदिवस साजरा केला, ज्यांनी पाकिस्तानच्या तिथल्या प्रधानमंत्र्यासोबत हस्तांदोलन केलं, यांच्या मांडीला मांडी लावून शिंदे साहेबांसारखा कट्टर हिंदुत्ववादी आनंद दिघे साहेबांचा आणि बाळासाहेबांचा कट्टर कार्यकर्ता कसा राहू शकतो? हा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझा त्यांना प्रश्न आहे. शिंदेसाहेब खरंच खूप मोठे नेते आहेत, मात्र राष्ट्रवादीवर टीका करण्याचं जे काही एक नौटंकी बंडखोर भेटलं नाही. काल प्रसारमाध्यमातून शहाजी बापू पाटील याच आमदारांना सांगोल्याच्या विकास कामाकरता 250 कोटीचा निधी भेटला महाविकास आघाडी सरकारकडून. अहो मला सांगा, कोरोनाच्या काळामध्ये केंद्र सरकारने विशेषतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी खासदारांना 1 रुपया पण दिला नाही. अशा कठीण काळात GST पैसा केंद्राने थकवल्यानंतर सुद्धा माननीय अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी आमदारांचा स्थानिक विकास निधी 1 कोटीवरून 2 कोटी केला, 2 कोटीवरून आता 5 कोटी केला. त्यात सर्व पक्षीय आमदार होते, महाविकास आघाडीमधले पक्ष, मित्र पक्ष आणि भारतीय जनता पार्टी. आणि विशेष म्हणजे जो मतदारसंघातला विकास निधी आहे तो प्रत्येक आमदाराला 200-300 कोटी अजितदादांनी दिलं. त्यात काही दुजाभाव केला नाही, सर्वांचा सन्मान केला. फक्त काहीतरी नौटंकी करायची, पळवाट शोधायची असं बंडखोर आमदारांकडून सुरू आहे. मात्र जी लोक आज म्हणत आहेत की नवाब मलिक आणि दाऊदचे संबंध, शिंदेसाहेबांना माझा प्रश्न आहे की तुम्ही अशा लोकांसोबत बसणार आहात का जे रात्रंदिवस शिवसेनेला शिवीगाळ करतात? उदाहरणार्थ किरीट सोमय्या, नवनीत राणा, त्याच्यानंतर आपले त्यांचे पती रवी राणा, ही रात्रंदिवस शिवसेनेला अत्यंत खालच्या पातळीवर बोलणाऱ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आहे की ज्यांनी पाकिस्तानमध्ये केक कापले त्या लोकांसोबत बसायचं आहे हे शिंदेसाहेबांनी ठरवावं. धर्मवीर म्हणून आम्ही तुम्हाला पुस्तक महाराष्ट्रात दिलो, याचं उत्तर तुम्हाला पण द्यावं लागेल. पण एक मात्र एक गोष्ट झाली, 11 तारखेपर्यंत आमदारांना जिथे आणखी त्यांना वाढून घ्यावं लागलं. आज तर मी आमच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांनी जे अनिल गोटे साहेब यांनी सांगितलं की माहितीच्या अधिकारात ही माहिती मागवली पाहिजे किंवा ईडीला ते उद्या तक्रार करणार आहेत की इतक्या दिवसाचा आज गुवाहाटीमधल्या हॉटेलचा खर्च नेमका कशावर भागवला जातो आहे आणि आता परत 11 दिवस मुक्काम वाढला आहे आमदारांचा, त्यामुळे हा खर्च, चार्टर प्लेनचा खर्च, त्यांचा मसाजचा खर्च, त्यांच्या स्पाचा खर्च, त्यांच्या खाण्याचा खर्च, त्यांच्या पिण्याचा खर्च हा कसा भागवला जातो हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. त्याच्यामुळे त्यांना ईडीमध्ये उद्या तक्रार होणार आहे राष्ट्रवादीकडून आणि या खर्चाच्या बाबतीत सुद्धा मला वाटते माहिती ईडीने आम्हाला पुरवावी की नेमका खर्च कुठून चालतो.